नमस्कार, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आज निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी होती. आपण बघू शकतो आज निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं. क्लोजिंग जे झालं होतं ते हायर पॉईंटला झालं होतं. ओपनिंग गॅप डाऊन बघायला मिळालं. जनरली काय होतं की ज्यांनी हे जे क्लोजिंग आहे ते बघून तेजीचा ट्रेड ठेवला असेल, होल्ड केला असेल, कारण जवळजवळ डे हायच्या आसपास आपल्याला क्लोजिंग आलेलं होतं. म्हणजे तुम्ही इथनं जर हे बघितलं तर साधारणपणे हा जो डे हाय आहे त्याच्या आसपास आपल्याला इथे क्लोजिंग आलेलं होतं. त्यामुळे ज्यांनी हा ब्रेक होईल ह्या हिशोबानं पोझिशन ठेवली असेल, गॅपडाऊन ओपन झाल्यामुळे त्यांना स्टॉप लॉस हिट झाला असेल किंवा त्यांना लॉसमध्ये ती तो ट्रेड काढावा लागला असणार. कारण BTST साठी आपण बऱ्याच वेळेला काय होतं, शेवटी कशाप्रकारे क्लोजिंग येते ती बघून आपण त्याच्यामध्ये एंट्री घेतो. मात्र आपल्याला आत्ता हल्ली असं लक्षात येते की ज्या ज्या वेळेला आपल्याला BTST साठी आपण ट्रेड घेतो त्या त्या वेळेला, आता इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की खूप मोठं सेलिंग झालं होतं. म्हणून सेलिंग होईल म्हणून जर आपण ट्रेड ठेवला असता तर आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. इथे जर तुम्ही बघितलं तर एक चांगल्या प्रकारे आपल्याला रिकव्हरी झाली होती, म्हणून आता आणखीन गॅप अप ओपन होऊन वर जाईल म्हणून जर ट्रेड ठेवला असेल तर आपल्याला सेलिंग होताना किंवा गॅपडाऊन ओपनिंग होताना बघायला मिळालं. आता ह्या गॅपडाऊन ओपनिंग नंतर काय झालं, नॅचरली आदल्या दिवशी ज्यांनी ज्यांनी BTST साठी ट्रेड ठेवला असेल तर त्यांना मात्र लॉस झाला असणार, आणि ज्यांनी बाईंग करण्याचा उद्देश ठेवला होता त्यांना काही इथे आपल्याला संधी मिळाली नाही. खाली ओपन झालं, खाली ओपन झाल्यानंतर लगेचच खालच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न झाला. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. आता आदल्या दिवशीचा जो लो आहे तो मी तिथे मार्क करतोय मुद्दाम. आदल्या दिवशीचा लो जो आहे हा आपण बघू शकता की बरोबर चौथ्या कॅन्डलला तो खालच्या बाजूनं ब्रेक झाला. मात्र नेहमी मी सांगतो की ही लेवल आहे ही आपल्याला खालच्या बाजूनं ब्रेक झाली पाहिजे तर काय झालं पाहिजे, त्याच्या खाली आपल्याला क्लोजिंग आलं पाहिजे आणि त्यानंतर नेक्स्ट कॅन्डलनं हा जो काही लो बनलेला आहे तो तोडला पाहिजे, तरच सेलिंग कंटिन्यू होतं. तुम्ही बघा, ही कॅन्डल जी बनली ह्याचा लो इथे बनला, नेक्स्ट कॅन्डलनं काय केलं, तो लो तोडला नाही, उलट आपण वर जाऊन क्लोज केलं. हे हा जो असतो हा ट्रॅप असतो. ह्या ट्रॅपमध्ये अनेकांना सेलिंग करायला लावलं, कारण आदल्या दिवशीचा लो तुटतोय, त्यानंतर सेलिंग करायला लावलं, लगेच वर नेलं, पुन्हा खाली आणलं. आता काही जणांनी काय असतं की पहिल्या वेळेला ज्या वेळेला खाली येतं त्यावेळेला लगेच सेल करत नाहीत, थोडंसं वेट करतात की त्याला आपल्याला फॉलोअप मिळतं आहे का. त्यामुळे ज्यांनी वेट केलं होतं, वर गेलं पुन्हा खाली यायला लागलं, त्यांना वाटायला लागलं की आता फॉलोअप मिळाला. आणि तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ही जी रेड कॅन्डल होती ती वरच क्लोज झाली, त्यामुळे आपल्याला ब्रेकआउटसाठी त्याचा उपयोग नव्हता. जी कॅन्डल ब्रेकआउटची होती ती ही होती, ह्या कॅन्डलनं खालच्या बाजूला क्लोज दिलं मात्र ह्या कॅन्डलचा सुद्धा लो ब्रेक झाला नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, हाय आपल्याला समजा एखादी लेवल आहे त्याचा हाय ब्रेक झाला असं आपण कधी म्हणणार, तर आपल्याला कॅन्डलनं त्याच्या वर क्लोज केलं पाहिजे. म्हणजे ही ग्रीन कॅन्डल बनली पाहिजे आणि त्याच्या वर क्लोज केलं पाहिजे. ह्याचा अर्थ ब्रेकआउट मिळाला का, नाही. नेक्स्ट कॅन्डलनं हा जो हाय आहे हा वरच्या बाजूनं ब्रेक केला पाहिजे तर आपण ब्रेकआउट मिळाला असं म्हणणार. नुसती आपल्याला वर गेली त्या लेवलच्या किंवा त्या लेवलच्या खाली गेलं म्हणजे ती लेवल तुटली असं आपण म्हणत नाही. आणि इथे बघू शकता की दोनदा लोकांना ट्रॅप केलं आणि म्हणून आपल्याला हा मोठं शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळालं. आता हे एवढं मोठं शॉर्ट कव्हरिंग का आलं की अनेकांनी इथे शॉर्ट केलं होतं आणि त्यानंतर अचानक किंमत वर जायला लागली, त्यामुळे आपल्याला हे शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळालं. आता हे सुद्धा शॉर्ट कव्हरिंग कुठपर्यंत टिकतं हे जसं खालच्या बाजूची महत्त्वाचं होतं, तर आपल्याला वर कुठपर्यंत जाणार तो आदल्या दिवशीचा हाय जो होता तो आपल्याला इथे मार्क केला पाहिजे. मग तुमच्या लक्षात येईल की इथपर्यंत गेलं आणि इथेच बरोबर आपल्याला काय झालं,
बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनला. म्हणजे ही ग्रीन कॅन्डल बनली, ही रेड कॅन्डल बनली, बेअरिश एनगल्फिंग पॅटर्नचा लो जेव्हा ब्रेक झाला, पुन्हा एक मोठं सेलिंग बघायला मिळालं. आणि ह्यावेळेला काय झालं, ह्यावेळेला लो सुद्धा तुटला, आणि एकदा तो लो तुटला त्यात म्हणजे त्याच्या खाली क्लोजिंग पण आलं आणि त्याचा लो सुद्धा तुटला. त्यानंतर काय चेंज झालं बघा, म्हणजे ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत, ह्या जर तुम्हाला शिकता आल्या आणि लक्षात ठेवता आल्या तर ट्रेडिंग करताना तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. इथे बघा काय झालं, आता ही लेवल एकदा तुटली, त्याच्या खाली क्लोजिंग आलं आणि त्याचाही लो तुटला, म्हणजे आपल्याला ऑफिशियली ब्रेकआउट आला. पण त्यानंतर काय झालं, बाउन्स जरी आला तरी आता ही लेवल रेझिस्टन्स म्हणून काम करायला लागली. ही लेवल पूर्वी रेझिस्टन्स म्हणून काम केलं नव्हतं जरी खालच्या बाजूनं ब्रेकआउट आला होता तरी, कारण तो ब्रेकआउट टिकाऊ नव्हता. ह्यावेळेचा ब्रेकआउट टिकाऊ होता कारण ज्यानं ब्रेकआउट दिला त्याचा लो तुटला आहे. त्यामुळे आता तुमच्या लक्षात येईल की आता काय झालं, किमती वर गेल्या, इथे आपल्याला ट्रॅप झालं असं वाटलं, पण पुन्हा आपण खालच्या बाजूला येऊनच क्लोजिंग दिलेलं आहे. तर ह्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्ही जसं जसं निरीक्षण करत जाल, शिकून समजून घेत जाल, तसं तसं तुम्हाला लक्षात येत जातं. त्यामुळे इथे आपल्याला काय लक्षात आलं की आदल्या दिवशीचा हाय आणि आदल्या दिवशीचा लो कशा पद्धतीनं आपल्याला काम करतो आणि त्याचं आपल्याला कशा पद्धतीनं त्याला हँडल करायचं आहे. तर इथे आपल्याला त्यामुळेच निफ्टीमध्ये आज काय झालं, हे जे सेलिंग झालं, बाउन्स आला मात्र तो ह्या लेवलच्या वर जाऊ शकला नाही आणि पुन्हा खाली जाऊन आपल्याला क्लोजिंग दिले. आता त्यामुळे शुक्रवारी ओपनिंग कुठे होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता आपण शुक्रवारसाठीचं विश्लेषण करूया, पण त्यापूर्वी काय करूया, ह्या ज्या जादाच्या लेवल काढल्या होत्या तुम्हाला समजून सांगण्यासाठी, ह्या मी लेवल काढून टाकतोय. आता आपण इथे थोडंसं झूम आउट करूया, म्हणजे सर्व लेवल्स आपल्याला स्क्रीनवर एकाच वेळेला दिसू शकतील. ओके, तर इथे मी काय केलंय, निफ्टीचा चार्ट आता तुम्हाला दाखवतोय आणि सर्व लेवल दिसतील अशा पद्धतीनं झूम केलंय. आता शुक्रवारसाठी म्हणजे उद्यासाठी आपल्याला 24,200 ही वरच्या बाजूची लेवल आहे, खालच्या बाजूला 24,075 ही खालच्या बाजूची लेवल आहे. आता इथे काय झालंय चित्र बघा, की सेलिंग झालंय, त्यानंतर बाउन्स आलाय आणि पुन्हा सेलिंग होते, म्हणजे रिव्हर्स एन पॅटर्न बनतोय. मात्र हा पॅटर्नचा ब्रेकआउट आलाय का, ब्रेकआउट आलेला नाही, याच्या खाली क्लोजिंग आलं पाहिजे आणि त्याचा लो तुटला पाहिजे. हे जर शुक्रवारी ओपनिंगला झालं तर एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि 24,075 खाली जर किंमत टिकायला लागली निफ्टीची, तर खाली जात असताना 24,025, 23,975 आणि 23,925 अशा 3 लेवल आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. मात्र समजा इथे फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं आणि वर जाता जाता ही सेंटर लाईनसुद्धा जर ब्रेक केली, सेंटर लाईन का केली आहे, कारण 24,075 आणि 24,200 100 जास्तचा डिफरन्स आहे, म्हणून 24,138 आसपास आपण एक सेंटर लाईन काढली आहे. इथे फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं तर डब्ल्यू पॅटर्नसुद्धा इथे बनू शकतो. तर डब्ल्यू पॅटर्न कसा बनेल, हे सेलिंग झालं आहे, इथे आपण वर गेलो, पुन्हा खाली आलं, पुन्हा जर वर जायला लागलं, आपल्याला पाहिजे तसा परफेक्ट डब्ल्यू पॅटर्न होणार नाही, कारण पहिला जो लो आहे तो वर आहे आणि दुसरा खाली आहे, हे काही परफेक्ट डब्ल्यू पॅटर्नचं लक्षण नाही आहे. पण आपल्याला असा डब्ल्यू पॅटर्नसुद्धा जर ह्याच्यावर टिकत असेल, 24,200 वर टिकत असेल तर चालू शकेल. काय होईल फारफार तर पुन्हा ह्या आसपासच आपल्याला मार्केटमध्ये किंमत जाताना बघायला मिळू शकते. त्यामुळे 24,200 वर टिकत असेल तर मग काय होऊ शकतं, 24,250, 24,300 आणि 24,350 अशी टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टीमध्ये आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं, अर्थात ह्याच्यामध्ये आणखीन एक दोन कन्सेप्ट बघायचे राहिल्या. जर समजा गॅपअप ओपन झालं, गॅपअप ओपन झाल्यानंतर काय होईल, जर समजा 24,200 वर ओपन झालं, ह्या एरियात जर ओपन झालं तर आपल्याला काही फारशी मोठी आशा ठेवण्यात अर्थ नाही. इथे ओपन झालं तर पुन्हा खाली जाऊ शकतं आणि खाली जात असताना 24,075 तोडू शकतं आणि खालची टार्गेट्स येऊ शकतात. मात्र जर ह्या एरियामध्ये ओपन झालं, वरच्या भागामध्ये मी पुन्हा एकदा दाखवतो, ह्या एरियामध्ये जर ओपन झालं तर मात्र काय होईल, थोडंसं खाली येईल, ह्या एरियामध्ये सपोर्ट घेईल, हा मग सपोर्ट एरिया होईल आणि मग इथून एक बाउन्स येऊ शकतो. तर हा बाउन्स कुठपर्यंत येतोय, 24,200 परत तोडतोय का, ह्या सर्व गोष्टी बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. ते जर तोडला तर मग आपल्याला वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर समजा गॅपडाऊन झालं, गॅपडाऊन ओपन झालं तर काय होईल, थोडासा रिकव्हरी येण्याचा प्रयत्न होईल आणि समजा इथे ओपन झालं,
किंवा इथे 24,000 च्या आसपास ओपन झालं, तर 24,000 ला एकदा सपोर्ट घेतला जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. गॅप डाऊन जर ओपन झालं तर 24,000 ला एकदा सपोर्ट घेतला जाईल, एक बाउन्स येईल, तो मग हा एरिया जो आहे हा एरिया रेझिस्टन्स म्हणून काम करणार. तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. जर खालच्या बाजूला ओपन झालं तर हा 24,075 ते 24,140 च्या आसपास असणारा हा एरिया रेझिस्टन्स म्हणून काम करेल. आणि पुन्हा खाली जायला लागलं आणि 24,000 ची लेवल जर तोडली तर मग आपल्याला ह्या पुढच्या टार्गेट्स बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढं जाऊया आणि निफ्टीनंतर मी आता बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल स्क्रीनवर काढलेले आहेत. तर इथे वर 50,275 ही इम्पॉर्टंट लेवल दिसते, खाली 50,075 ही इम्पॉर्टंट लेवल दिसते. आता इथे जर बघितलं तर इथे आपल्याला तेवढं सेलिंग बघायला मिळालं नाही, तर त्यामुळे उद्या आता काय होणं इंटरेस्टिंग बघायला मिळणार. तर जर समजा बँक निफ्टी थोडंसं स्ट्रॉंग राहिलं तर कदाचित निफ्टीला ड्रॅग करू शकतं, पण निफ्टी जर जास्त बेरीश झालं तर बँक निफ्टीला ड्रॅग करून खाली आणू शकतं. तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. खालच्या बाजूला इथे लेवल कोणती आहे, 50,075 आहे, वरच्या बाजूला 50,275 आहे. तर त्यामुळे आता इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की डब्ल्यू पॅटर्न सुद्धा आता बनू शकतोय. इथपर्यंत सेलिंग झालं होतं, इथपर्यंत पुन्हा बाईंग आलं, पुन्हा इथपर्यंत गेलं, गॅप अप ओपन झालं आणि जर वर जायला लागलं आणि 50,275 ही लेवल जर ब्रेक झाली तर आपला डब्ल्यू पॅटर्न पूर्ण होईल. आणि 50,275 ब्रेक झाल्यानंतर 50,375, 50,475 आणि 50,575 ह्या लेवल वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र तसं जर झालं नाही तर काय होईल, आपल्याला मग लक्षात ठेवायचं आहे की हा एन पॅटर्न पूर्ण होईल. जर खालच्या दिशेनं जायला लागलं तर एन पॅटर्न पूर्ण होईल, म्हणजे हे इथून आपल्याला सेलिंग आलं आहे, बाउन्स झाला आणि हा उलटा एन तयार होईल आणि हा एन पॅटर्न जो आहे तो 50,075 च्या खाली टिकायला लागलं तर त्याचं ब्रेकआउट होईल. आणि असं झालं तर 49,975, 49,875 आणि 49,775 अशी तीन टार्गेट्स खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टीबरोबरच बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढं जाऊया आणि आता उरलेले जे इंडेक्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फिन निफ्टीचा मी चार्ट दाखवणार आहे. हा चार्ट तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. मी थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करतो आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं तुम्ही फिन निफ्टीचं सुद्धा करू शकता. तर व्हिडिओ पॉज करून तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनशॉट काढता येऊ शकेल. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, तर त्याचं सुद्धा विश्लेषण आपल्याला करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी इथे तुम्हाला चार्ट दाखवतोय. ह्या चार्टचं सुद्धा तुम्ही काय करू शकता, पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर हे आपल्याला जेव्हा स्क्रीनशॉट होईल त्यानंतर निफ्टी आणि बँक निफ्टीप्रमाणे ह्याचं सुद्धा विश्लेषण तुम्ही करू शकाल. तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस. आता आपण थोडंसं पुढं जाणार आहे आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतो आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाईम फ्रेम जो आहे हा 15 मिनिटावरनं डेली टाईम फ्रेम सेट करायचा आहे. त्यानंतर झूम लेवल ॲडजस्ट केल्यात मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेत तर ते स्टॉक आता मी तुम्हाला एकत्र करून दाखवायला सुरुवात करतो. ते स्टॉक एकत्र झालेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण जो स्टॉक बघणार आहे त्या स्टॉकचं नाव आहे रॅमको सिमेंट. रॅमको सिमेंटमध्ये आपल्याला एम पॅटर्नचा ब्रेकआउट मिळालेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की ही तेजी झाली होती, तेजी झाल्यानंतर हे सेलिंग झालं, पुन्हा एक बाउन्स झाला, तेजी आली आणि आता एम पॅटर्नचा ब्रेकआउट दिलेला आहे. म्हणजे 800 च्या खाली आता टिकतोय. तर 800 च्या खाली टिकल्यानंतर काय होऊ शकतं, 770 रुपयापर्यंत पुन्हा आपल्याला हा स्टॉक खाली जाताना बघायला मिळू शकतो. तर त्यामुळे रॅमको सिमेंटमध्ये उद्या जर आजचा लो ब्रेक झाला तर येणाऱ्या काळात ह्या स्टॉकमध्ये आणखीन मंदी होऊ शकते आणि हा स्टॉक 770, 760, 750 च्या दिशेनं वाटचाल करू शकतो. आपल्याला पहिलं टार्गेट 770 ठेवावं लागेल. त्यानंतर दुसरा स्टॉक बघूया आपण, तो आहे इन्फोसिस. इन्फोसिसमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुम्ही एन पॅटर्न म्हणा किंवा एम पॅटर्न म्हणा तर असे पॅटर्न आपल्याला दिसत आहेत. म्हणजे काय झालंय, हा हाय बनला, त्यानंतर एक सेलिंग आलं होतं, इथे लो बनला होता, पुन्हा एक हाय बनला, पुन्हा खाली येते. एम पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला येऊ शकतो. जर हा लो जो आहे हा ब्रेक झाला तर आणखीन सेलिंग
कंटिन्यू होऊ शकतं आणि हा स्टॉक हळूहळू 1640 1600 रुपयापर्यंत खालीसुद्धा जाताना बघायला मिळू शकतो. तर त्यामुळे ह्या स्टॉकवरसुद्धा लक्ष ठेवायचं आहे. स्टॉकचं नाव आहे इन्फोसिस. त्यानंतर आपण पुढं जाऊया. पुढचा स्टॉक आपल्याला बघायचा आहे तो आहे पॉवर ग्रीड. पॉवर ग्रीडमध्ये सुद्धा एम पॅटर्न झाला आहे. प्लस पॉवर ग्रीड सिलेक्ट केला याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इथे आपल्याला दोन दोन पॅटर्न दिसत आहेत. पहिला एम पॅटर्न आपण बघूया, हा हाय, त्यानंतर इथपर्यंत सेलिंग, पुन्हा हा हाय आणि पुन्हा इथपर्यंत सेलिंग. त्यामुळे हा लो जर तुटला तर आपल्याला एम पॅटर्नचा ब्रेकआउट खालच्या बाजूनं होईल आणि एक मोठं टार्गेट बघायला मिळू शकतं. त्याचबरोबर जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येतं की कालचा आपल्याला हाय आणि लो मार्क केला आहे. आजचा हाय कालच्यापेक्षा वर आहे, आजचा लो कालच्यापेक्षा खाली आहे. म्हणजे इथे बेरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झाला आहे. दोन दोन पॅटर्न आहेत पॉवर ग्रीडमध्ये. एम पॅटर्न होण्यासाठी आपल्याला परवाच्या दिवशीचा लो ब्रेक केला पाहिजे आणि आपल्याला हा जो बेरिश एनगल्फिंग आहे त्याच्यासाठी आजचा लो. तर त्यामुळे तुम्ही काय करू शकता, ह्या दोन्ही लोच्या आसपास जर तो ब्रेक होत असतील तर आपण ह्याच्यामध्ये मंदी होऊ शकते असं आपल्याला लक्षात येईल. तर हे झाला पुढचा स्टॉक ज्याचं नाव आहे पॉवर ग्रीड. त्यानंतर आपण त्याच्या पुढचा स्टॉक बघूया, ह्याचं नाव आहे गेल, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. ह्याच्यामध्ये सुद्धा एम पॅटर्न दिसतोय, प्लस आणखीन एक पॅटर्न दिसतोय, तो म्हणजे बेअरिश इनसाइड कॅन्डल. इनसाइड कॅन्डलचा जर लो तुटला तर आपल्याला ह्याच्यामध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. 225 खाली जात असेल तर हळूहळू 220 215 असं आपल्याला खालची टार्गेट्स बघायला मिळू शकतात. स्टॉकचं नाव आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. आज एक एक्स्ट्रा स्टॉक बघूया, कारण सेम सगळ्या प्रकार स्टॉकमध्ये एकसारखंच आपल्याला चित्र दिसतंय. आणखीन सुद्धा तुम्ही स्टॉक शोधलेत तर अशाच प्रकारे दिसू शकतं. या स्टॉकचं नाव आहे NMDC. NMDC मध्ये सुद्धा एक तेजी झाली होती, एक सेलिंग आलं होतं, पुन्हा एक छोटी तेजी झाली आणि आता एम पॅटर्न तयार होताना दिसतोय. जर 221 खाली टिकत असेल तर ह्या स्टॉकमध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि 209-210 आसपास हे सेलिंग पोचू शकतं. तर हे झालं इंडेक्सबरोबरच स्टॉकचं ॲनालिसिस. हे ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं? जर हे ॲनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. कसा वाटतोय, काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.